सर्वप्रथम चांदा मिररच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा. आता नजर टाकूया आजच्या बातमीपत्राकडे. घुगुसवासियांच्या संघर्षाला यश आले असून आमदार किशोर जोरगेवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर घुगुस ग्रामपंचायतीचे रूपांतरण नगर परिषदेत करण्यास मान्यता देत घुगुस नगर परिषदेच्या रूपाने घुगुसवासियांसाठी नववर्षाची भेट देण्यात आली आहे. 32,000 अधिक लोकसंख्या असलेल्या घुगुस शहराचा कारभार ग्रामपंचायतीच्या भरोशावर चालत होता, त्यामुळे येथील विकास कामात अडथळा निर्माण होत होता. परिणामी येथे नगर परिषदेची निर्मिती करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी होती. भाजप सरकारने या मागणीला दुजोरा दिला नाही. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन होताच महाविकास आघाडी सरकार राज्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे नगर परिषद स्थापन करण्याचा शब्द दिला व यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. याच दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक लागली, मात्र नगर परिषदेच्या मागणीसाठी येथील सर्व पक्षीय नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. याचा परिणाम मुंबईत दिसून आला. आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथेच मुक्काम ठोकत घुगुस नगर परिषदेची फाईल तात्काळ समोर ढकलण्याच्या दिशेने पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे मागील 3 दिवसांपासून या संदर्भात मुंबई येथे गतिशील हालचाली सुरू झाल्या होत्या. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. परिणामी काल उशिरा येथे नगर परिषद निर्माण झाल्याची घोषणा करण्यात आली, त्यामुळे घुगुसवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.